नमस्कार, या प्रयोगाचे नाव आहे पेंडुलम्स ऑफ वॅरिंग लेंथ। तर इथे माझ्याकडे एक स्टेप फॉर्ममधील मेटल फ्रेम आहे। या फ्रेमला तीन पेंडुलम सस्पेंड केलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता की कसंही या तिन्ही पेंडुलम्सची लेंथ ही वेगवेगळी आहे। तर आता आपण हे पाहिलेलंच आहे की पेंडुलमचा टाइम पिरियड हा त्याच्या इनिशियल डिफ्लेक्शन आणि त्याच्या वेटवर अवलंबून नसतो, तो अवलंबून असतो त्याच्या लेंथवर। तर आता प्रश्न असा आहे की या लांब पेंडुलमचा टाइम पिरियड जास्त असणार की या छोट्या पेंडुलमचा टाइम पिरियड जास्त असेल। चला पाहूयात। तर आपण पाहिले की लांब पेंडुलमचा टाइम पिरियड हा जास्त होता। आपण जसजशी पेंडुलमची लांबी वाढवत जाऊ तसा तसा याचा टाइम पिरियड हा वाढत जाईल। आशा करतो तुम्हाला हे मॉडेल आवडलं असेल। धन्यवाद।